नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपण घटक पाहत आहोत समास व समासांचे प्रकार आणि या घटकावर प्रत्येक वर्षी एक प्रश्न दोन गुणांसाठी हमखास विचारला जातो आणि म्हणून या घटकाची आपण अधिक तयारी होण्याच्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती पाहत आहोत. मागील भागामध्ये आपण समास, सामासिक शब्द व विग्रह याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आज आपण समासांचे प्रकार कसे ठरतात याविषयी माहिती पाहणार आहोत. समासांचे प्रकार ठरत असताना पहा, समासात कमीत कमी दोन शब्द असतात. समासातील या शब्दांना काय म्हणतात? पद असे म्हणतात. बरोबर. पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासातील कोणते पद महत्वाचे किंवा प्रधान यावरून समासाचा प्रकार ठरतो. जर समासामध्ये प्रधान पद, त्यासाठी मी बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे आणि कमी महत्वाचे पद, त्यासाठी मी वजाचं चिन्ह दिलेलं आहे. तर समासाचे मुख्य चार प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व समास आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास. अधिक सविस्तर रूपाने या समासासंदर्भात जर पाहायचं असेल तर ज्या समासामध्ये पहिले पद प्रधान असते व दुसरे पद गौण असते तेव्हा अव्ययीभाव समास होतो. उदाहरणार्थ दररोज. ज्या समासामध्ये पहिले पद गौण असते व दुसरे पद प्रधान असते तेव्हा तत्पुरुष समास होतो. उदाहरणार्थ विद्यालय. ज्या समासामध्ये पहिलेही पद प्रधान असते आणि दुसरेही पद प्रधान असते तेव्हा द्वंद्व समास होतो. उदाहरणार्थ आई वडील. जेव्हा पहिलेही पद गौण असते आणि दुसरेही पद गौण असते तेव्हा समास होतो बहुव्रीही समास. उदाहरणार्थ गजानन. अशा प्रकारे समासाचे चार मुख्य प्रकार पडतात. या समासाच्या प्रत्येक प्रकारा संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर रूपाने माहिती घेणार आहोत. धन्यवाद.